जुन्नर तालुक्यात पूर्व पश्चिम भागात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने शेतकऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांच्या पशुधनाचीही दुष्काळात गैरसोय होऊ नये म्हणून आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने सोनवणे यांच्या मित्र परिवाराकडून आणे नळावणे आंध्रे वस्ती या ठिकाणी मोफत चारा वाटप करून चारा उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी संतोष डुंबरे, वैभव आहेर, वसंतराव डुंबरे, जयवंत घोडके, सचिन वाळुंग, नबाजी देवकर, बाळू अभंग, लहू वायकर, संतोष आंध्रे, नवनाथ गगे, तुषार देशमुख, बंडू गटकर यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ व मित्र परिवार उपस्थित होता. न्यूज रिपोर्टर सचिन भोसलेसह प्रवीण कांबळे, शिवनेर क्राईम आणे. दुष्काळ परिस्थिती असताना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये देखील पूर्व भागामध्ये वरच्या चार गावांमध्ये दुष्काळ आहे. जनावरांना चारा त्याचबरोबर पिण्याचं पाणी याची कमतरता असल्यामुळे शासनाच्या मार्फत आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रयत्नातून टँकरची व्यवस्था झालेली आहे. त्याचबरोबर छावणीची देखील व्यवस्था झालेली आहे. छावण्यामध्ये शेतकऱ्यांचं पशुधन त्याचबरोबर पिण्याचं पाण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु आता नळवण्यासारख्या भागातील गावातील शेतकऱ्यांना घर सोडून जाता येणार नाही किंवा पशुधन त्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही या भावनेतून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे यांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मित्रांना विनंती केली की आपल्या तालुक्यामध्ये या वर्षा चार गावांमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आहे. जनावरांना चारा उपलब्ध होत नाही आहे. म्हणून ओतुरगावचे असलेले माननीय वसंतप्पा डुंबरे, चैतन्य ज्वेलर्सचे मालक त्यांचे चिरंजीव संतोष शेठ डुंबरे, त्याचबरोबर जनमंगल पतसंस्थेचे सन्मान्य चेअरमन पिंटू शेठ वाळून माझ्या मागे उभे आहेत, वसंतप्पा इकडे उभे आहेत, त्याचबरोबर जय जनमंगल पतसंस्थेचे संचालक आणि ज्यांच्या घरी जवळजवळ 25 ते 30 आज जनावरं आहेत वडगाव आनंदचे ते आहेत, नबाजी देवकर, त्याचबरोबर अभंगवाडीचे बाळासाहेब अभंग कुठे आहेत बाळासाहेब अभंग, त्याचबरोबर पिंपळवंडीचे लहू शेठ वायकर, अजून कोण होतं बडू शेठ गटकळ. आम्हा सर्वांना दादांनी सांगितलं आणि त्यानुसार माननीय वसंतराव डुंबरे आणि संतोष शेठ डुंबरे यांनी हा चारा दोन पिकअप उपलब्ध करून दिला. एक पिकअप आंध्रे वस्तीमध्ये खंडू आंध्रे बाळू आंध्रे जिथं राहतात त्या वस्तीमध्ये पूर्ण त्या वस्तीमध्ये तो आत्ताच वाटून आम्ही आलेलो आहे. आणि हा चारा तुषार शिंदे आणि बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, दत्ता असेल, मथू शेठ असतील, नवनाथ असेल, यांनी सांगितलं की हा आपण चारा गावात घेऊन जाऊ. कोणताही पक्षाचा कार्यकर्ता येऊ किंवा कोणत्याही पक्षाचा माणूस येऊ, पक्षाचा विचार न करता माणुसकीच्या नात्याने कुणीही येऊ द्या. माणुसकीच्या नात्याने जनावरांना जनावरांपास पेंड्या आपण देऊ या भावनेतून, माणुसकीच्या भावनेतून वसंतप्पांनी हा चारा उपलब्ध करून दिला. त्याबद्दल शरददादा सोनवणे यांच्या वतीने देखील आपला आभार व्यक्त करतो आणि माझ्या या नळवणे गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद देत असताना या पुढच्या काळात देखील जसजसा चारा उपलब्ध होईल, आज पैसे देणारे आहेत, तुमच्याकडे पैसे आहेत, वेळ प्रसंगी आपण कर्जही काढू, सोननानं गहाण ठेवू, परंतु चारा उपलब्ध करणं ही सोपी बाब नाही. ज्यांच्याकडे चारा आहे त्यांना आपण विनंती करतोय तो चारा विकत घेऊन या भागातील लोकांना जनावरांसाठी तो उपलब्ध करून देऊ ही भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना आपण कुठलाही गडबड गोंधळ न करता हा चाऱ्याचं वाटप योग्य प्रकारे झालेलं आहे असं आम्हा सर्वांना वाटत आहे. यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा याचा संबंध नाही. हा माणुसकीच्या भावनेतून आपला माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्या माणसाने या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पद नसताना अनेक लोकांची अनेक गोरगरिबांची सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मोफत लग्न लावण्याचं काम केलं असेल, विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचं काम केलेलं असेल, आजारी माणसाला मदत करण्याचं काम केलेलं असेल, विद्यार्थ्यांना बक्षीसं देण्याचं काम केलेलं असेल, असे शरददादा सोनवणे यांच्या प्रयत्नातून हा चारा उपलब्ध झालेला आहे. त्यांना देखील आपणा सर्वांच्या वतीने धन्यवाद. आदरणीय वसंतप्पा यांनी हा चारा उपलब्ध करून दिला.
त्यांना मनापासून धन्यवाद देत असताना त्यांना देखील चांगलं आहे आरोग्य लाभावं ही आपल्या सर्वांचं कुलदैवत असल्या खंडोबाची चरणी प्रार्थना करतो आणि आता चारा आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे वाटून घ्यावा. शिवनियर पाईन टाईप करू, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.